आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणीचा विकास कसा होऊ शकतो हे दाखवून देते आशा टवळे. वॉर्डात आणि शहरात प्रचंड समस्या आहेत. या समस्या समूळ नष्ट करण्यासाठी आणि मोठी बाजारपेठ असलेल्या निपाणीचा विकास कसा होऊ शकतो हे दाखवून देईन, फक्त एक वेळ संधी द्या, असे आवाहन वार्ड क्रमांक 26 चे उमेदवार आशा टवळे यांनी केलं आहे. नमस्कार, महानकारी न्यूज नेटवर्क मध्ये या ठिकाणी निपाणी येथील प्रभाग क्रमांक 26 मधील भाजपच्या उमेदवार आशा टवळे वहिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. वहिनी, आपलं महानकारी न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे. 31 तारखेला निपाणी येथील नगरपालिका निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्याला अगदी कमी वयात पक्षानं या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे, याबद्दल वहिनी आपण काय सांगाल? नमस्कार, मी सौ आशा विजय टवळे. मागच्या वेळेस माझा वॉर्ड, म्हणजे मागच्या इलेक्शनच्या वेळेला माझा वॉर्ड जुना 29 नंबर होता आणि आत्ता तो 26 झालेला आहे. तर त्यावेळी देखील माझ्या पतींनी भाजपतर्फे उमेदवारी त्यांना देखील मिळाली होती आणि त्यांनी आपल्या 29 वॉर्डमध्ये जनतेची वेगवेगळी कामं, तो रस्ता असू दे किंवा वैयक्तिक कामं असू दे, सार्वजनिक कामं असू दे, त्यांनी ती अतिशय विकसितरित्या त्यांनी राबवलेली आहे आणि त्याच पायावर, त्यांच्याच पायावलावर पाऊल ठेवून मी देखील या 31 तारखेच्या निवडणुकीमध्ये मी देखील भाजपाची एक अधिकृत उमेदवार म्हणून मी उतरलेली आहे. या निवडणुकीमध्ये आपला अजेंडा काय असणार आहे, कोणता जाहीरनामा घेऊन आपण या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहोत, त्याबद्दल काय सांगाल? माझा अजेंडा म्हणजे माझ्या जाहीरनाम्यामध्ये मी एक महत्त्वाची म्हणजे हे घेतलेलं आहे, अजून जी कामं पुढं मी करणार आहे त्यामध्ये भगतसिंग चौक सुशोभीकरण, त्याचबरोबर वडर गल्ली येथील मरुबाई मंदिरचे कमान बांधणे, त्याचबरोबर सुशोभीकरण, त्यानंतर विविध विद्वांसाठी वहिनींच्या म्हणजे मदतीतून आम्ही मागे देखील यांच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 20,000 रुपये असू देत किंवा मदत निधी असू देत, गरजूंना मदत निधी, वैद्यकीय मदत, अशा प्रकारची कामं माझ्या मिस्टरांनी गरजूंसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत, त्यापैकी मी करीन. त्याचबरोबर वार्डातील रस्ते गटारी यांची देखील विकास कामे धडाक्याने केली जातील. 31 तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी आपण महिलांच्या दृष्टिकोनातून आपण निवडून आल्यानंतर काय करणार, त्या संदर्भात आपण या ठिकाणी काय सांगाल? महिलांच्या दृष्टिकोनातून म्हणालात तर माझ्या वॉर्डामध्ये एक जुनं शौचालय आहे, ते पूर्णपणे म्हणजे त्याचं पाडून नवीन त्याचं म्हणजे परत त्याची बांधणी व्हावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर महिलांसाठी, खास करून विधवा असतात त्यांच्यासाठी मदत निधी, त्याचबरोबर महिलांच्या वहिनींच्या सहकार्यातून वेगवेगळ्या शिष्यवृत्ती मिळत असतात, त्याचबरोबर मुलींसाठी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी मी प्रयत्न करेन. त्याचबरोबर महिलांच्या ज्या समस्या असतात, म्हणजे कोणत्याही समस्या असू देत, त्या समोरच्या ज्या 2 उमेदवार आहेत त्यांच्यापेक्षा मी सुशिक्षित आहे, त्याच्यामुळे माझे महिलांचे प्रश्न, माझ्या महिला भगिनींचे प्रश्न मी ठामपणे मांडू शकेन याचा मला पूर्णपणे विश्वास आहे. 31 तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी आपण जनतेला, मतदाराला काय आवाहन करायला या ठिकाणी, मतदारांना एकूणच आपण काय आवाहन करणार? मी एवढंच सांगेन की ज्याप्रमाणे माझ्या पतींना तुम्ही समर्थ साथ दिली आणि त्या साथीचं त्यांनी योग्य रूपानं चीज केलेलं आहे, त्याचप्रमाणे मी देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जनतेच्या विकासासाठी मी सदैव तत्पर असेल. 31 तारखेला आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्यासाठी मी नगरपालिकेतून इलेक्शनला थांबलेली आहे. तर माझे 26 नंबर हा माझा वॉर्ड आहे आणि मी भाजपतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून मी उभी आहे. माझं चिन्ह कमळ आहे आणि कमळ असलेल्या बटणासमोरच तुम्ही बटन दाबून मला भरघोस मतांनी विजयी करा असं मी तुम्हाला आवाहन करते. धन्यवाद.